अनधिकृत पद्धतीने भारती विद्यापीठ कॅम्पस मधील झाडांची चालू असलेली कत्तल। भारती विद्यापीठ कॅम्पस मधील हजारो शेकडो झाडे हे अनधिकृत रित्या तोडण्यात आलेली आहेत, तसेच अजूनही त्या ठिकाणी झाडांची कत्तल सुरू आहे। महापालिका वृक्ष प्राधिकरण विभागाने फक्त फांद्या छाटण्याची परवानगी दिली असताना झाडांची कत्तल करीत आहेत। एकीकडे पुणे झाडांची जनजागृती करत असताना झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत आहे, आणि एकीकडे अशा चुकीच्या पद्धतीनं झाडांची हत्या करण्याचं काम हे भारती विद्यापीठ करत आहे। कत्तल थांबवावी, संबंधित अधिकारी व भारतीय विद्यापीठ प्रशासन यांच्यावर वृक्षवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा संघर्ष सेनेच्या वतीनं वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। नमस्कार, जय महाराष्ट्र। भारतीय विद्यापीठ कॅम्पस या ठिकाणी अनधिकृत पद्धतीने 700 ते 800 झाडांची कत्तल झालेली आहे। स्वतः महानगरपालिकेचे व्हर्टिकल्चर मिस्त्री सोनवणे साहेब या ठिकाणी आले होते, त्यांना आम्ही बोलवलं होतं या ठिकाणी। या ठिकाणी कॅम्पसमध्ये 700 ते 800 झाडांची इतक्या घाणेरड्या पद्धतीने हत्या करण्यात आलेली आहे की बघू शकता आपण, हे झाड तोडण्याची काही आवश्यकता नव्हती। हे झाड इथनं पगमुळंच हे झाड तोडलेलं आहे। आपण तिथेही मागं बघू शकता, तिथेही झाडं तोडलेली आहेत, इकडेही झाडं तोडलेली आहेत। म्हणजे ह्या ठिकाणी आपण बघू शकता ही जी बिल्डिंग आहे, त्यांना या ठिकाणी अशा पद्धतीच्या मोठ्या बिल्डिंग उभ्या करायच्या आहेत, नंतर महानगरपालिका परमिशन देणार नाही ह्यासाठी हे आत्तापासूनच हळूहळू थोडे थोडे झाडं तोडत चालले ते। आता या ठिकाणी ह्या भारतीय विद्यापीठचे मालक स्वतः मंत्री होते, आमदार होते, आमदार आहेत विश्वजित दादा कदम यांच्या ह्याच्याखाली हे चालतं सगळं। मी आत्ताच धनकुडी क्षेत्रीय कार्यालयात पत्र देऊन आलेलो आहे आणि उद्या महानगरपालिकेतही पत्र देणार आहे की संबंधित विश्वजित कदम ह्यांच्यावर व संबंधित ह्या ठिकाणचं ज्यांनी कोणी हे टेंडर घेऊन हे तोडण्याचं काम केलेलं आहे त्याच्यावरती आणि महानगरपालिकेचे जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कायदेशीररित्या गुन्हा दाखल झाला पाहिजे। आमदार आहे, मंत्री आहे, म्हणून जर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी महानगरपालिकेनं जर टाळाटाळ केली तर महानगरपालिकेत आम्ही येऊन त्या ठिकाणी आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू। एवढंच सांगतो, चुकीच्या पद्धतीने भारती विद्यापीठ कॅम्पसमध्ये झाडं तोडण्यात आलेली आहेत।